करा, हे आंदोलन होणं स्वाभाविक आहे. मी पोलिसांना म्हणेल तुम्ही चौकशी करा याच्या मागे कोण आहे. याच्या मागे सनातन संस्था आहे. सनातन संस्था जेव्हा 4 मर्डर्स मध्ये अडकली, कारण आता जवळपास सगळ्याचे चार्जशीट दाखल झालेले आहेत. कलबुर्गींची झाली की नाही मला माहित नाही, पण गौरी लंकेश, दाभोळकर आणि पानसरे या तिन्ही प्रकरणांची तर डेफिनेटली दाखल होते आहे किंवा झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं नाव आता उघड झालेलं आहे, त्यामुळे ते छुप्या पद्धतीनं इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये, आधीही ते इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये घुसतच होते, त्यांच्या माध्यमातून ते या पद्धतीची मागणी करणार. कारण त्यांचा सगळ्यात जास्त प्रखर विरोध या कायद्याला होता आणि दाभोळकरांचा मर्डर या कायद्याचा ते पुढाकार घेत आहेत म्हणूनच झालेलं आहे, आपण सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करणं स्वाभाविक आहे, कारण आसाराम बापूला ज्यावेळेस अटक झाली बलात्काराच्या आरोपाखाली, त्यावेळेसही आंदोलन या लोकांनी केलं होतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कदाचित तुम्ही त्यांचे फोटो आणि त्यावेळेसही त्यांची आंदोलनाचे मेळाव्यांचे किंवा निदर्शनांचे फोटोही छापलेले असतील. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही माणसं कोणाचंही समर्थन करतात, म्हणजे बलात्कार करणाऱ्या बाबांचं सुद्धा समर्थन करणारी ही माणसं. माझा साधा प्रश्न आहे, रामकथेला जर मी कधीच विरोध केलेला नाही, धीरेंद्र स्वामीच्या दिव्य शक्तीला फक्त मी विरोध करतो आहे. दरबारामध्ये, भर दरबारामध्ये ते सांगतात की यांनी भूत लावलं, त्यांनी भूत लावलं, त्यांनी जादूटोणा केला, त्यांनी टोटका केला, नावसुद्धा घेतात कोणत्या व्यक्तीने टोटका केला, कोणत्या तरी विद्येद्वारा हा टोटका करवून घेतला. या अंधश्रद्धा पसरवण्याचं आणि कायद्याचं, दोन्ही कायद्यांचं उल्लंघन करणारा सातत्यानं प्रकार ते करत असताना त्यालाच फक्त जर मी विरोध करतो आहे, जो कायद्यानुसार अतिशय अप्रोप्रिएट विरोध आहे, असं असताना हे लोक त्यांच्या समर्थनार्थ येतात कसे धर्माच्या नावाखाली. म्हणजे थोडक्यामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज जे लोकांना दिव्यशक्तीच्या नावाखाली गंडवत आहेत, त्याचं हे समर्थन करतायत का? ते भूत घेतं लोकांमध्ये लावण्याचा, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतायत, अमुकांनी भूत लावलं, तुम्हाला भूतांची बाधा झालेली आहे, अमुकांनी करणी केली, टोटका केला, हिंदीमध्ये त्याला टोटका म्हणतात, बार का किया, इसने खिलाया, उसने पिलाया, हे गावोगाव सांगूनच गावोगावच्या लोकांमध्ये मारहाण होते आणि त्यामध्ये अनेक माणसं मारली जातात आणि म्हणून हा कायदा आलेला आहे. असं असताना ज्यांना वाचवण्याकरता, ज्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याकरता आपण हा कायदा निर्माण केला, एवढ्या ताकदीनं निर्माण केला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या सहमतीनं निर्माण केला, त्या कायद्याला विरोध करत आहेत. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांना या देशामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे लोकांना फसवणारे, दिव्यशक्तीच्या नावाखाली, भूताखेतांच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, टोटक्याच्या नावाखाली महाराज त्यांना हवे आहे. आणि हाच हिंदू धर्म आपल्या देशामध्ये हवा आहे का? हे आपल्या घटनेला अभिप्रेत नाही, हे स्वामी विवेकानंदांसारख्या स्वतःला सनातनी हिंदू म्हणवणाऱ्या माणसांना अभिप्रेत नाही, इव्हन सावरकरांना अभिप्रेत नाही, प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळ्या शाहू फुले आंबेडकर परंपरेला तर नाहीच नाही, पण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव आणि अगदी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या परंपरेला सुद्धा हे मान्य नाही, हे त्यांना पसंत नाही. त्यांनी या विरुद्ध काम केलेलं आहे. गाडगे महाराज म्हणायचे, अरे अशी कोणाच्या अंगात देवी येते काय, 4-4 दिवस अंग धुत नाही तिच्या अंगात देवी येते. या पद्धतीनं लोकांना समजवून सांगायचे की कोणाच्या अंगात देव येत नसतो, कोणाच्या अंगात देवी येत नसते, हे सारेच्या सारे प्रकार अंधश्रद्धा आहे. आतमध्ये येणाऱ्यांचं नाव, मोबाईल क्रमांक, वेळ आणि त्याची माहिती देखील इथे ठेवली जात आहे आणि सोबतच